नमस्कार. सर्वप्रथम निर्माते सुनील सर यांना मनापासून शुभेच्छा. अप्सरा टीमच्या सगळ्या टीम कर्मींना, मेहनत करणाऱ्यांना, बॅकस्टेज आर्टिस्टना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. दिग्दर्शक चंद्रकांत बरोबर मी एक सिनेमा केला होता, विठ्ठला शपथ, आणि तेव्हाच मी त्याला शपथ घातली होती, पण ती शपथ त्यांनी मोडलेली असो. शपथ काय घातली ती मी नंतर सांगेन तुम्हाला. आता मग सांगितलं की जिंगल्सला आणि ऍड्सला चाल लावता लावता, म्हणजे मंगेशनी जिंगल्सला आणि ऍड्सला चाल लावता लावता जी चाल बदलली आणि चांगल्या चालीचा संगीतकार झाला, त्याबद्दल चांगला मनापासून तिन्ही गाणी आता आपण ऐकली. तिन्ही गाण्यांचे सूर खूप छान आहेत आणि तिन्ही गाणी खूप चांगल्या पद्धतीने कंपोज केलेली आहेत. मंगेशला रात्री 12, 12:30, 1, 2 कधी मी फोन करतो आणि सांगतो मला ती जिंगल पाठव, मला ती ऍड पाठव, मला तो सूर पाठव, मला ते गाणं पाठव. तो एवढा पॅशनेट आहे म्हणून इतकं चांगलं प्रॉडक्ट तो बाहेर काढू शकतो. अदरवाईज आळस करणारे संगीतकार खूप आहेत. हा काम करणारा संगीतकार माझी आणि त्याची ओळख तशी याच कामांमधनं झाली, पण नंतर धर्मवीरच्या निमित्ताने त्यांनी प्रवीण सरांना एक सुंदर गाणं ऐकवलं. ते प्रवीण सर तुम्हाला तो किस्साही सांगतील. आणि त्यानंतर असं ठरलं की जो कुठला सिनेमा आम्ही करू कधी, तेव्हा एक ना एक तरी गाणं मंगेश कांगडेचं असेलच. त्यामुळे जेव्हा आमचं गाण्याचं सिटिंग ठरतं किंवा सिनेमामध्ये गाणी किती घ्यायची ठरतं, तेव्हा पहिला सिनेमा आमचा मंगेश कांगडेला जातो आणि त्याच्यानंतर बाकी गीतकारांना जातो. त्याची खासियत मला ही वाटते की मी मगाशी तुम्हाला म्हणाला किती वेळ झाला तुम्ही अजून पोहोचला, त्याने म्हणलं खूप ट्रॅफिक आहे. तो म्हणा आता कधी येणार तुम्ही, म्हणलं तुला एकच मेंदू आहे, पण तो एकच मेंदू ना 100 विचार करणाऱ्या 100 मेंदूंचं काम करतो आणि म्हणूनच तू उत्तम चांगलं लिहू शकतो. मंगेश तुला पुढच्या भविष्यासाठी, भविष्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा. मी तुला पुन्हा पुन्हा असा त्रास देत राहीन, तुझ्याकडनं जिंगल करून घेत राहीन, तुझ्याकडनं सिनेमाची गाणी करून घेत राहीन. आणि मंगेशच्या निमित्ताने एक चांगला संगीतकार, चांगला गीतकार तर मराठी सिनेसृष्टीला मिळालेला आहेच आहे, पण चांगला संगीतकार सुद्धा मिळू पाहतो आहे त्याचा मला खूप अभिमान आहे. थँक्यू व्हेरी मच. अप्सरा चित्रपटाच्या संपूर्ण टीमला अगदी मनापासून शुभेच्छा. चंद्रकांत पवार यांचा हा सिनेमा आणि माझा लाडका मित्र या चित्रपटाचा संगीतकार गीतकार आहे. खरं तर ही लव्ह स्टोरी आहे. आमचे सगळे खतरनाक पॅटर्न असतात. माझे एवढे सिनेमात मला लव्ह सॉन्ग किंवा एक तर हिरोईनच नसते सिनेमा, सिने हनामारीचे सिनेमे, त्यामुळं मला हे पाहताना खूप छान वाटलं. आमचा सुयेश इथं आहे, तो अगदी लहानपणापासून माझ्याबरोबर थिएटर ऍक्टिव्हिटी करतो. पुण्यामध्ये त्याचं खूप चांगली थिएटरची संस्था आहे, नाटकवाला आहे खूप हुशार, तो इथं मुख्य भूमिकेत आहे. आणि मेन रिझन म्हणजे मंगेश खूप अप्रतिम गीतकार आहे. खूप कमी गीतकारांना दिग्दर्शकांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर किंवा कथा सांगितल्यानंतर पटकन समजते. त्यात मी खूप त्रास देतो, म्हणजे मी प्रत्येक डिपार्टमेंटलाच त्रास देतो माझ्या.
तर मी काही गाणं किंवा कुठलीच गोष्ट अशी पटकन सहजासहजी अप्रूव्ह करतच नाही. तर असं चाललो होतं एका गाण्यावर काम. एकदा याचा रात्री 2 फोन आला, प्रवीण सर जागे आहेत का? म्हटलं सिनेमाच्या काळात शक्यतो झोप हा विषय नसतो, मी येऊ का आत्ता? अरे पण म्हटलं तू किती लांब राहतोस, कसा येणार काय? तुम्ही ते सोडाव, मी आत्ता येतो. आम्ही रात्री मीटिंगलाच बसलो होतो, त्यांनी फोन ठेवला. मी ह्याला म्हटलं 100% यांनी काहीतरी भारी लिहिले आणि त्याला कॉन्फिडन्स आहे त्याच्या लिखाणावर, तर हा काहीतरी भारीच घेऊन ये ना. आणि तो आला आणि त्यांनी धर्मवीर मधलं जे सगळ्यात सुंदर गाणं आहे आनंद ये साहेब गेल्यानंतरच, की माझा आनंद हरपला, तर हे गाणं त्यांनी मला वाचून दाखवलं. आणि त्याचा एक प्लस पॉइंट आहे, तो ज्यावेळी गाणं लिहितो त्यावेळी तर चाल पण लिहितो, तो संगीतकारांना त्या चालीतच ऐकवतो गाणं. तर ते गाणं ऐकल्यानंतर मी मंगेशला म्हटलं काही झालं तर प्रत्येक सिनेमाला याचं एक तरी गाणं असलंच पाहिजे. आता सगळीच लिहिली आहेत त्यांनी, धर्मवीर पार्ट 2 ची, मुळशी पॅटर्न पार्ट 2 लाही तो लिहितोय. तर हे म्हणजे हे अनाऊन्स नका करू, त्याची वेगळी प्रेस घेऊ आपण, तो सिनेमा त्याची वेगळी प्रेस होईल. तर त्याची गाणी पण मंगेशने लिहिली, खूप अप्रतिम गीतकार आहे आणि संगीतकार म्हणून चंदूनी त्यांना संधी दिली खूप मोठी गोष्ट आहे. काय एखाद्या माणसात ते दडलेलंच असतं. आज अप्सरा चित्रपटाच्या निमित्तानं, तुमच्या निर्मात्यांच्या निमित्तानं आज मंगेश कांगणेचा पहिला संगीतकार म्हणून सिनेमा येतोय. खूप अप्रतिम लिहितो, खूप अप्रतिम पाहायला मिळेल. त्यामुळं कदाचित आमच्या पुढच्या सिनेमांच्या संगीतकारांना थोडा पोटात घोळा येईल, एखादं गाणं जातंय का काय मंगेशला. त्याच्यावर आमच्या दोघांचाही खूप जीव आहे, निर्मात्याचा पण माझा पण. त्यामुळं मंगेश आम्हाला खूप आवडेल तू करायला. नमस्कार, तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे प्रवास खूप मोठा आहे, पण ते 2013 माझं पहिलं गाणं आलं होतं दुनियादारीसाठी, टिक टिक वाजू ते डोक्यात, आणि त्यावेळी जी धाकधूक होती आज तसंच वाटतंय मला. तर आज ह्या 10-11 वर्षांच्या प्रवासात खूप मोठमोठ्या माणसांसोबत काम करण्याची संधी मिळाली, तर आपल्याला असताना गुण नाही पण वाण लागतो, आणि आपल्याला असं वाटायला लागतं की अरे आपण, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं त्या लोकांच्या सोबतीत राहिल्यावर की आपणही असं काहीतरी करून बघायला हवं. तर आपल्याला असं वाटतं की करून बघावं, पण हे काय तेवढं 100-150 काम नाही ना की बाबा करून बघ. गाण्याचा विषय होता, सिनेमासाठी होता, पण तुम्हाला सांगतो की मला वाटलं असं की करावं, आणि मला गाणं गाण्यासाठी म्युझिक करावी ही पहिली संधी, म्हणजे ज्याच्या म्युझिक डिरेक्टर म्हणून नेट प्रॅक्टिस करण्याची पहिली संधी आजचे आपले प्रमुख पाहुणे मंगेश देसाई सर ज्यांच्या हस्ते आणि प्रवीण सरांच्या हस्ते होणार आहे आपल्या संगीत अनावरण सोहळ्यात. तर मंगेश देसाई सरांनी मला जाहिरातींसाठी जी गाणी लागतात, जिंगल्स लागतात, अशा 2 मी त्यांच्यासाठी काम करतोय, आणि तो जरा धीर चेपला, आणि मग ह्यांना ऐकवताना मी चाल लावूनच गाणं ऐकवलं. कदाचित त्यांना असं वाटलं असेल त्याच्यात आहे एक संगीतकार. आणि खरंच की सिनेमासाठी गाणी करताना आपल्या चंद्रकांत पवार सरांनी ऑलरेडी ते फिल्म इंडस्ट्रीत आहेत, पण त्यांनी विश्वास ठेवला, सरांनी विश्वास ठेवला, आणि जस जसं गाणं पुढे पुढे जात होती प्रोसेसनी, त्या त्यावेळी ज्या गोष्टी लागल्या त्या सगळ्या त्यांनी अवेलेबल करून दिल्या, त्याच्यामुळे आजचा हा सोहळा, हा दिवस मला बघायला मिळतोय. दुसरी गोष्ट, माझ्या शब्दांवर, माझ्यावर आणि माझ्या शब्दांवर एक प्रचंड प्रेम करणारी व्यक्ती प्रवीण तरडे सर यांच्या हस्ते आज मंगेश देसाई सर हे माझ्यावर, माझ्या गाण्यावर प्रेम करतात. हो, म्हणजे माझ्या नातेवाईकांसोबत मी जास्त बोलत नसेल, इतके फोन ह्या माणसाचे असतात आणि ते कधीही करू शकतात. तर ही अशी सगळी जण आहेत. खरं म्हणजे मला आज काही फार असं बोलायचं नाही, मला फक्त सगळ्यांना थँक्यू बोलायचं होतं, कारण मला कळतंय की हे माझ्या मनात आलं आणि कोण संगीतकार होतो पटकन अशातलं नाही, पण याच्यासाठी मी रोहन पुणतांबेकर आणि बिपिन देसाईला मनापासून थँक्यू बोलेन, कारण
अगदी मी जेव्हा ठरवलं ना की आपल्याला हे करायचंय तर मी त्यांच्याशी आधी बोललो आपण काय करू शकतो काय रे, आणि त्यांनी पाठिंबा दिला. ते अगदी आजपर्यंत माझ्या सोबत आहेत. रोहन आलाय तिथे, बिपिन आलाय काय रे? हा, तर रोहन आणि बिपिन यांनी खूप 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 कष्ट केले, त्यांच्याशिवाय अशक्य होतं. त्याच्यानंतर माझे सगळे सिंगर आनंदी आहे, अभय आहे, ओंकार आहे, त्याच्यानंतर माझे सगळे म्युझिशियन्स आहे, संदेश असेल, रत्नदीप आहे, तर ह्या सगळ्यांमुळे विकी आणि त्याच्या कोरसची पूर्ण टीम आहे, अनुराधा आले, तर अवधूत वाडकर आहे, विजय दयादादाने म्हणजे न मागता सगळंच दिलं, न मागता सगळी मदत केली त्याने. तर ह्या सगळ्या लोकांमुळे, सगळ्यांच्या मेहनतीमुळे जर तुम्हाला खरंच ही गाणी आवडत असतील ना, तर मी सांगेन की याचं 100% क्रेडिट आहे ना माझ्या टीमला जाईल, माझ्या प्रोड्युसरला जाईल, माझ्या डिरेक्टरला जाईल, आणि माझ्या सगळ्या कलाकारांना, टेक्निशियन्सला जाईल. मी फक्त सोर्स आहे, पोस्टमन आहे, नावाला आहे किंवा संगीतकार म्हणून. आणि खूप बरं वाटतं की जे जे गाणे ऐकताय त्यांना आवडत आहेत ती. तर होप सो मी परत एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सो जसं आता इथे घडत होतं, काही ना काही घटना घडत आहेत, काही गोष्टींसाठी थांबावं लागतं, मग पुन्हा सिनेमा तयार होतो, तसंच सिनेमा घडताना, सिनेमा तयार होत असताना अशा बऱ्याच गोष्टी होत असतात, कधी लाईट्स ऑफ कराव्या लागतात, कधी नाही, कधी काही गोष्टी घडतात, कधी नाही, पण या सगळ्याला, या जोडीची मला वाटतं एकत्र येण्यामुळे हा सिनेमा खरं तर 10 तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो मी सुरुवात करते आपल्या सिनेमाचे दिग्दर्शक लेखक चंद्रकांत पवार यांच्यापासून की हा प्रवास कसा होता आणि मुळात ह्या सगळ्यांना कसं जोडून आणलं एकत्र, आणि आपले सुनील भालेराव सर यांच्याशी कशी ओळख झाली? नमस्कार सर्व पत्रकारांना आणि आलेले माझ्यावर यांना सगळ्यांना नमस्कार करतो. आणि मला काही जास्त बोलता येत नाही बाबा, म्हणजे मी ना सेटवरती खूप बोलतो, थोडं इकडे बोलताना मी डाऊन होतो, म्हणून मी काही जास्त बोलत नाही. सुनील भालेराव सरांकडे गेलो, गोष्ट ऐकवली, त्यांना आवडली आणि त्यांनी मला सांगितलं तू सुरू कर, मी तुझ्या पाठी येईल. बस मी ते त्यांच्या इतक्या सुरुवात केला. माझे सगळे सहकारी मित्र सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. आत्तापर्यंत करतायत, रिलीजपर्यंत सगळे साथमध्ये आहोत आम्ही. आणि हा सिनेमा घडला तर मला असं म्हणायचं की मी थोडा कमी बोलतो, आत्ता सरांना बोलू द्या. थँक्यू, धन्यवाद. सगळं माझ्यावर सुकून टाकलं, स्पीच होत. ही जर्नी कुणीही विचार केली नसेल की मी या फील्डमध्ये येईल ॲज अ प्रोड्युसर. तर माझा प्रवास एक सामाजिक कार्यकर्ता ते प्रोड्युसर व्हाया कॉर्पोरेट. आणि अनपेक्षितपणे मलाही वाटत नव्हतं की मी करावं, एवढ्या सहजासहजी मी तयार झालो नाही. जवळजवळ बिचारे 3 ते 6 महिने फिरत होते, स्क्रिप्ट चांगली आहे कन्व्हिन्स करत होते, बट आय रिअलाइज की यांच्यामध्ये पोटेन्शियल्स आहेत. आणि जे पॅशनेटली, मी एक PhD वर्ड आहे, पॅशन, ऑनेस्टी आणि डेडिकेशन, या 3 गोष्टींना प्रभावित झालो आणि म्हटलं चला रिस्क घेऊया. आणि जेव्हा प्रवास सुरू केला मी अजून त्याच्यामध्ये इन्वॉल्व झालो, माझी टीम, ऍक्टर्स, सर्व ऍक्टर्स, टेक्निकल टीम, सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं. भलेही या जर्नीला मला वाटतं ऑलमोस्ट वी हॅव कम्प्लिटेड 1 year, ओके, तर थोडा टाइम लागला, पण एक खूप चांगला प्रॉडक्ट घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. तर ह्या प्रॉडक्टला नक्की तुम्ही न्याय द्याल. यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, रोमांस मिळेल तुम्हाला, ट्रॅजेडी मिळेल तुम्हाला, कॉमेडी मिळेल, सर्व मिक्स करून. आणि विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नावाजलेली 3 सॉंग्स आहेत, त्याचं ब्लेंड आम्ही याच्यात केलेलं आहे. जे तुम्ही 2 नंबरचं सॉन्ग पाहिलं, प्रयत्न खूप चांगला केलेला आहे की सर्वांना तो आवडेल. आणि ती कथाही चांगली आहे, लेखक ते स्वतः आहेत, त्यामुळे नक्कीच आपण लवकरच 10 मेला आपल्या समोर तो प्रदर्शित होईल आणि आपण
त्याला न्याय द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.